भारतीय जनता पार्टीच्या आजच्या या सभेसाठी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माझे सन्माननीय मित्र श्री रमेश गायकवाड जी, या मंचावर उपस्थित पूर्व नगरसेवक शिवानंद शेट्टी, पूर्व नगरसेविका अंजलीताई खेडकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ब्रह्मदेव तिवारी, माझे मित्र सहकारी जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री महेश राऊत, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सन्माननीय रेशमाताई निवळे आणि विधानसभेचे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता आणि नगरसेवक प्रवीणबाई शाह, वॉर्डाचे अध्यक्ष प्रतीक साळवी, उपस्थित सर्व देशभक्त नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन करावं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आणि कशासाठी अभिनंदन करावं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 10 तारखेला जो चमत्कार घडवला, म्हणजे शरद पवारांसारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्यांना सांगावं लागलं. काय म्हणाले पवार साहेब? तर म्हणाले चमत्कार केला. आणि चमत्कार कोणी केला? तर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 288 आमदारापैकी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष असलेले भारतीय जनता पार्टीचे सहयोगी दलांनी एकही मत चुकवलं नाही. म्हणजे त्यामध्ये आतमध्ये काय काय घडलं ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण जो बोल घेवडा एक पोपट आहे, सकाळी 9 वाजता बोलतो आणि 10 वाजता बंद होतो. आणि त्याच्यामुळे त्याला विचारलं गेलं की अरे बाबा, रे जिंकलास की हरलास? त्याचं उत्तर काय होतं? नाही, ते असं झालं, झाडाची फांदी पडली, त्याला 4 पानं होती, मग ते झाड बरोबर नव्हतं, त्या फांदीवर कावळा बसला. पत्रकार म्हणाला, अहो तुम्हाला विचारतो जिंकले की हरले? ते म्हणाले, नाही ते असं झालं, ते पराभूत पण झालो पण जिंकलो पण, ते हरले पण. आणि ते भारतीय जनता पार्टीवाले असेच आहेत, त्यांनी सापळा लावला, त्याच्यात विंचू मिळाला. पत्रकार म्हणाला, अहो तुम्ही जिंकले की हरले? नाही, तसं काय झालं, सकाळी मी निघालो होतो, मग ते मतं इकडे झाली तिकडे झाली. पत्रकार म्हणाला, तुम्हाला मतं किती मिळायला पाहिजे होती? तुमची शिवसेनेची मतं 55 होती. सन्माननीय रमेश लटकेजींचं दुर्दैवी निधन झालं, एक मत कमी झालं, 54 उरली. तुम्ही इतक्या मोठमोठ्या बाता मारता सकाळी 9 वाजता, सगळे चॅनल तुडुंब भरलेले असतात, मतं किती मिळाली सांगा. नाही ते असं झालं, 55 वजा 14 अधिक 2 वजा 3 अधिक 1 भागिले 4 किती झाले. आणि त्याच्यामुळे त्यांना विचारलं गेलं की सांगा तरी. काही सांगायला तयार नाही. तुम्हाला खरं सांगतो तर एका माणसाचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं नाव आहे छगन भुजबळ. छगन भुजबळ कधी नव्हे, ते आयुष्यामध्ये खरं बोलले. मी त्यांना आज नाही ओळखत, 30 वर्ष झाली माझगाव मधून निघालेला त्यांचा प्रवास आम्ही बघितलाय, कधीच खरं बोलत नाही. एकेकाळी 2003 साली गृहमंत्री होते, पोलीस उभे आहेत, जे 2003 पासून पोलीस दलामध्ये पोलीस आहेत त्या पोलिसांना माझा प्रश्न आहे. ह्याच छगन भुजबळांनी 2003 मध्ये गृहमंत्री असताना म्हणाले, अचानक उठले सकाळी माझगावच्या नाक्यावर आले, भाषणामध्ये म्हणाले, 91,000 पोलिसांना घरं देईन. आतापर्यंत 9,000, म्हणजे 91 ची मागची सगळी शून्य गायब झाली, तरी 91 लोकांना घरं नाही दिली. पण हे ह्या वेळेला खरं बोलले. काय बोलले? अरे म्हणाले, किती बोलतोस, जरा कमी बोल. 0.5% जर गेला असता बाजारामधनं गायब तर तुझा बाजार उठला असता म्हणाले. 41 मतं मिळायची होती. आता टेलिव्हिजनवर तुम्ही बघितलं, पेपरमध्ये वाचलं, इतकं बोलणारा माणूस, इतका बोलणारा माणूस त्या दिवशी समोर बघून बोले ना. नाही ते असं झालं, मग तो सूर्य इकडनं आला, अरे बाबा मतं किती. आणि माहिती अशी मिळाली की 41 मतं मिळायची होती जिंकायला, आणि आपला उमेदवार जिंकणार होता की नव्हता गोष्ट वेगळी. पण देवेंद्रजी म्हणाले, होय भारतीय जनता पार्टीचा तिसरा खासदार उभा आहे, आम्ही निवडणूक नुसती निवडणुकीसाठी लढत नाही, तर निवडणूक आम्ही लढतो ती निवडणूक जिंकण्यासाठी लढतो.
आणि आपल्या तिसऱ्या उमेदवाराला 41.54 मतं मिळाली. आणि तंगडीत तंगडी घातलेला जसा पहलवान असतो, एकेकाळी तारासिंग आणि रंधवाची कुस्ती व्हायची माहिती आहे तुम्हाला, वर्णीला व्हायची, तुम्हाला कुस्तीचा अनुभव नाही यांना माहिती आहे. आणि तारासिंगने एकदा तंगडी घातली की तो काहीच बोले ना, तशी आमच्या तारासिंगने देवेंद्रनी घातली त्याला कुस्तीची लपेट, की तो काही बोले ना, तडफड 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 कसा बसा धापा टाकत 41 वर पोचला. भुजबळ आयुष्यामध्ये खरं काय म्हणाले, खरं म्हणाले, अरे जरा आणखीन थोडा यांनी जोर लावला असता तर तुझा डब्बा बाटली सगळी गुल झाली असती, ना राहिता बडबड, ना राहिता तोता, ना राहिता पिंजरा. यांची एक गोष्ट असते, बोलायला लागले इतक्या बोलतात इतक्या बोलतात की बाकीच्यांनी बोलूच नाही. आता विचारलं 10 तारीख तर चित्रपट की झाकी थी, अभी तो पूरा चित्रपट बाकी है 20 तारीख को. आता तुम्ही 20 तारखेला बघा, निवडून यायचे 10 उमेदवार आहेत, 11 तारीख आहे 20, निवडून येणार भारतीय जनता पार्टीचा 5वा सुद्धा उमेदवार. आणि म्हणून यांना विचारलं गेलं की महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये गेले 1 नाही 2 नाही तर गेले 25 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात. महानगरपालिकेमध्ये असलेल्या शिवसेनेला विचारलं गेलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात, राज्यामध्ये सत्तेमध्ये आहात, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जनतेने कौल दिला, 1 नाही 2 नाही 105 उमेदवार या महाराष्ट्रामध्ये विजयी झाले. काल परवाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पंढरपूरमध्ये समाधान अवताडे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर आमदार म्हणून या पंढरपूरमध्ये निवडून आले, 106 आमदार भारतीय जनता पार्टीचे, त्याच्या सोबत असलेले 7 ते 8 अपक्ष. असं असताना सुद्धा 145 चा जादूचा आकडा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सत्ता तयार केली. आम्ही म्हटलं ठीक आहे तुम्ही सत्ता तयार केली, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही उत्तर देताना एक तरी केलेलं चांगलं काम दाखवा, दाखवायला तयार नाही. महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा महापूर आलाय. अंजलीताई आपल्या नगरसेविका होत्या, त्यांना माहिती आहे. गेल्या महिन्याभरामध्ये आपण म्हटलं होतं की फेब्रुवारीमध्ये प्रशासक बसवला, आणि म्हणून विचारलं गेलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा प्रश्न विचारला, एका बाजूला तुम्ही सत्तेमध्ये आलात, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या जनतेने विचारलं की तुम्ही शिवसेना म्हणून भारतीय जनता पार्टी बरोबर निवडणूक लढवली, एका बाजूला युतीचा धर्म तुम्ही पाळला नाही, तुम्ही सत्ता काबीज केली, भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंजीर खुपसला. आम्ही म्हटलं ठीक आहे, एकेकाळी आम्ही म्हणायचो ज्या वेळेला सोनिया गांधीच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं की परदेशी महिला या भारताची प्रधानमंत्री होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारणारे कोण होते, तो सन्माननीय शरद पवार साहेब होते. आणि या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. 1999 साली त्यांनी म्हटलं की सोनिया गांधींबरोबर आम्ही जाणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. विचारलं गेलं की राष्ट्रवादी काँग्रेसची निशाणी कोणती, आम्ही नेहमी म्हणायचो राष्ट्रवादी काँग्रेसची निशाणी आहे खंजीर, आणि खंजीर काँग्रेस म्हणजे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस. आणि विचारलं या हिंदुस्थानाला, या भारताला गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, आणि या देशासाठी जम्मू काश्मीरसाठी बलिदान करणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील. भारतीय जनता पार्टी ही देशाच्या हितासाठी काम करते. दुसरे पक्ष होता काँग्रेस, म्हटलं काँग्रेसची निशाणी काय, तर काँग्रेसची निशाणी आहे जंजीर. या साखळदंडामध्ये या हिंदुस्थानाला जोखडण्याचं काम या काँग्रेसने केलं. त्याच्यामुळे एका बाजूला जंजीर काँग्रेस, एका बाजूला खंजीर काँग्रेस, आणि याच खंजीराचा वापर करून
भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे या शिवसेनेने खंजीर खुपसला। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, अनेक मराठी माणसांना मला विचारवंच वाटतं की शिवसेनेमध्ये असलेला मराठी माणूस म्हणजे मराठी माणूस, काँग्रेसमध्ये असलेला मराठी माणूस म्हणजे तुम्हाला आता तो चालतो मराठी माणूस, आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असलेला मराठी माणूस म्हणजे कोण, त्याचं उत्तर देत नाही। अंजलीबाई खेडकर मराठी नाही, प्रतीक साळवी मराठी नाही, रेशमा निवळे मराठी नाही, रमेश गायकवाड मराठी नाही, महेश राऊत मराठी नाही, सुनील राणे मराठी नाही, मग मराठी माणूस म्हणून आमची पण मराठी अस्मिता आहे। आणि मराठी मराठी म्हणजे फक्त मराठी तुम्ही नाही, मराठी म्हणजे समस्त मराठी, या महाराष्ट्रामध्ये राहत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा हा समस्त मराठी म्हणजे मराठी आहे। ज्या परंपरेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतांचा जोगवा मागायचा, ज्या परंपरेचे बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली, या देशाला संविधान दिलं, त्या संविधानाला मानायचं नाही, पण परंपरेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मताचा जोगवा मागायचा, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, पण खंजीर काँग्रेसच्या मानापासून भारतीय जनता पार्टीचा अपमान करायचा। मी विचारू इच्छितो, ज्या संविधानाचा वापर आपण करतो, ज्या संविधानाने देश चालतो, ज्या संविधानाच्या माध्यमातून भारताची राज्यघटना आपल्याला दिली गेली, त्या संविधानाच्या माध्यमातून प्रश्न विचारला गेला, माननीय मुख्यमंत्री महोदय कोणी जर आपल्यावर लोकशाही मार्गातून टीका केली तर आपण चिडता, शिवसेनेवर टीका केली तर शिवसैनिक लोकांच्या मागे लागतात। भारतीय जनता पार्टी बरोबर आपण जेव्हा सत्तेमध्ये होता तेव्हा किती वेळा भारतीय जनता पार्टीवर टीका करत होता याची आठवण आहे की नाही? आणि भारतीय जनता पार्टीने लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही करत असलेल्या सरकारच्या कामावर, तुम्ही करत असलेल्या सरकारच्या एकंदर कारभारावर जर टीका केली तर तुम्हाला वाईट वाटत। मी विचारू इच्छितो महानगरपालिकेमध्ये बसलेल्या शिवसेनेला, एका बाजूला तुम्ही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार बनवता, एका बाजूला तुम्ही काँग्रेसमध्ये महाराष्ट्राच्या या महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये याच काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणतो की शिवसेनेच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, आणि हाच काँग्रेसचा माणूस मंत्रालयाच्या दरवाज्यामधून आज जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर शिवसेनेचे गोडवे गातो, तोच माणूस महानगरपालिकेमध्ये येतो आणि म्हणतो शिवसेनेने भ्रष्टाचार केला। कोणता केला? तर गेल्या 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये या मुंबईतील महानगरपालिकेमध्ये प्रशासक बसलाय। विचारलं गेलं की प्रशासक बसलाय तर गेल्या 4 महिन्यातला कारभार चालवतो कोण? नगरसेवक घरी आहेत, नगरसेविका घरी आहेत, यांना सांगितलं महानगरपालिकेच्या कार्यालयात सुद्धा यायचं नाही, आणि काय केलं या लोकांनी? गेल्या 2 महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट काढलं 26,000 कोटीचं। तुम्हा कोणाला कल्पना आहे की नाही माहिती नाही, पण मलनिसारण प्रकल्पासाठी 16 ते 17 प्रकल्प या मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून करायचे ठरवले आणि 26,000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं। विचारलं गेलं महानगरपालिकेला की प्रशासक बसवलाय, प्रशासकाच्या माध्यमातून तुम्ही 26,000चं कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं गेलं? मी माहिती घेतली, माहिती घेतल्यानंतर समजलं की हे मलनिस्सारणाचं काम देण्याचं काम गेल्या 2 वर्षापासून चालू, आणि 2 वर्षापूर्वी या मलनिस्सारणाचं कंत्राट काढण्यासाठी 16,000 कोटी रुपयाचं कंत्राट तयार केलं होतं। 16,000 कोटी रुपयाचं कंत्राट हे 2 वर्षापूर्वी देण्याचं ठरलं होतं। काय घडलं महानगरपालिकेमध्ये? सगळे कॉन्ट्रॅक्टर एकत्र आले आणि त्यांनी असं म्हटलं की 16,000 कोटी रुपये फार कमी आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना विचारलं गेलं की 2 वर्षापूर्वी 16,000 कोटी होते, कोणीही कॉन्ट्रॅक्टर तयार होईना, मलनिस्सारण प्रकल्प सुरू होईना, आणि अचानक तुम्ही या वर्षामध्ये प्रशासक तुमच्या समोर असताना तुम्ही 26,000 कोटी रुपयाचं काम दिलं, महानगरपालिका उत्तर द्यायला तयार नाही। विचारलं गेलं, राजकुमार उत्तर द्यायला तयार नाही,
वरळी मधल्या मलनिसरण प्रकल्पाला ज्याला म्हणतात ब्रीम स्टोवेडचा प्रकल्प, 1992 मध्ये ब्रीम स्टोवेड प्रकल्प आला. वरळी मध्ये मेला हॉटेलच्या समोर असलेल्या 9.89 हेक्टर मध्ये, 9.89 हेक्टर म्हणजे जवळजवळ 22 एकर जमिनीमध्ये फक्त 0.89 हेक्टर मध्ये प्रकल्प केला गेला, हजारो कोटीचा, ह्याच शिवसेनेच्या माध्यमातून. आणि गेल्या वर्षभरामध्ये जो अख्खी मुंबईचं तुंबई झालं तेव्हा विचारलं गेलं की मेला हॉटेलच्या समोरच्या प्रकल्पामध्ये पाणी येतं की नाही, याचं उत्तर द्यायला महानगरपालिका तयार नाही. विचारलं गेलं 26,000 कोटी रुपयाचं कंत्राट तुम्ही दिलं गेलंय, गोरगरीब जनतेच्या माध्यमातून पैसे घेतात, पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 7,000 कोटी रुपयाची योजना दिली. पिण्याचं पाणी येतं आपल्याकडे? तुमच्याकडे येत असेल, वजिरा गावात येतं पाणी? काय परिस्थिती आहे? तर लाजते काय तू? होय की नाही? होय की नाही? आणि विचारलं गेलं महानगरपालिकेला की पिण्याच्या पाण्याच्या योजना तुम्ही करता, पिण्याच्या पाण्याच्या योजनेमध्ये पाईप टाकला की 6 महिन्यामध्ये त्या पाईपाला अंकुर फुटतात, जसे झाडाला फुटतात ना, फुटतात की नाही अंजली ताई? आणि ते अंकुर देतात. एक लाईन या बिल्डिंगला द्यायची असेल तर या बिल्डिंगला दिलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मधून आणखीन 4 ठिकाणी जोडणी केली जाते. आणि तुम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटेल, महानगरपालिकेच्या पेपर मधला आकडा आहे की दरवर्षी पिण्याच्या पाण्याच्या योजनेमधून, या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मधून जे पाणी गळतं ती गळती थांबवण्यासाठी 200 कोटी खर्च करतात. 200 कोटी रुपये हे फक्त पिण्याच्या पाण्याच्या योजनेमधून पाणी जे गळलं जातं, जिथे लिकेज झालं होतं तिथे थांबवण्यासाठी 200 कोटी रुपये खर्च केले गेले. विचारलं गेलं आरोग्याच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये, या शिक्षण समितीचे अध्यक्ष बोरिवलीमधूनच येतात, त्यांना विचारलं गेलं की गेल्या वर्षभराचं शिक्षणाचं तुमचं बजेट किती, किती बजेट आहे? शिक्षणाचं बजेट आहे 3,000 कोटी. तुम्ही विचार करा सगळ्या महिला तुम्ही इथे बसलात, जर वर्षभराचं बजेट 3,000 कोटी असं जर मानलं तर गेल्या 10 वर्षाचं बजेट किती? विचार करा मित्रांनो, 30,000 कोटीचं बजेट यांनी 10 वर्षामध्ये खर्च केलं. तुम्हाला कुठेतरी नवीन शाळा दिसली? आता या यंग जनरेशनच्या मुली बसल्या आहेत, तुम्हाला कुठेतरी मुलींसाठी नवीन शाळा उघडली? महानगरपालिकेने अत्याधुनिक शाळा उघडली. आता त्यांनी नवीन नाव काढलंय, गोंडस. काय नाव? मुंबई पब्लिक स्कूल. मग त्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं नाव का नाही दिलं? जर बिडडी चाळीमध्ये, ज्या वर्डीच्या बिडडी चाळीमध्ये बाबासाहेबांचं वास्तव्य होत, तिथे शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं, आमचं काही म्हणणं नाही, पण डिलाल रोडला उभ्या राहत असलेल्या बिडडीच्या चाळीला नाव काय दिलं? तर राजीव गांधी नगर. नायगावला असलेल्या बिडडी चाळीला काय नाव दिलं? शरदचंद्र पवार नगर. म्हणजे मला आश्चर्य वाटलं, आमच्या तिकडे एक मद्रासवाडी आहे, म्हटलं त्याला नाव द्या जयललिता नगर. एक आणखीन नगर आहे मद्रासवाडी म्हणतात, एक मद्रास नगर, एक मद्रास, त्याला नाव द्या, म्हटलं करुणानिधी नगर. आणि ह्याला विचारलं गेलं की महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय केलं, शिक्षणाच्या बाबतीमध्ये 30,000 कोटी गेल्या 10 वर्षामध्ये खर्च केले. ज्या लोकांचं वय आज 60 आहे त्यांना विचारा 50व्या वर्षी ते 60व्या वर्षी, गेल्या 10 वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये एक तरी नवीन चांगली शाळा महानगरपालिकेने बांधली का? मी तुम्हाला 19 शाळा दाखवतो मुंबई शहरामध्ये, बांधून पडल्यात नवीन, चकचकीत, दिल्या नाहीत. पण आता मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाखाली नवीन शाळांना रंगरंगोटी केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबई पब्लिक स्कूल नावाचे बोर्ड लावायला 12 शाळांना खर्च किती झाला सांगा बघू. आणि त्यांना विचारलं गेलं की मुंबई पब्लिक स्कूल हा फक्त बोर्ड लावण्यासाठी 18 कोटी रुपये खर्च केले.
मुंबई महानगरपालिकेची कोट्याच्या कोटी उड्डाणं तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल. एका बाजूला राज्य सरकारला गेले वर्षभर मी विचारतोय की तुम्ही 700 कोटी रुपये पोलिसांच्या वसाहतीसाठी खर्च करणार आहात. इथे पोलीस उभे आहेत, तुम्ही लिहून घ्या. मी सन्माननीय गृहमंत्री वळसे पाटील साहेबांना विचारलं की राज्य सरकार म्हणून पोलिसांना चांगलं घर देण्याचं काम हे आपलं आहे, पण पोलीस स्टेशन सुद्धा चांगलं असलं पाहिजे. बोरिवलीच्या पश्चिमेकडील पोलीस स्टेशनची हालत अशी आहे की पोलीस त्या पोलीस स्टेशनमध्ये आज जाताना घरी आपल्या पत्नीला फोन करतो आणि सांगतो मी पोलीस स्टेशनच्या आज चाललोय, रात्री बाहेर नाही आलो तो फायर ब्रिगेडला फोन कर. 10-10 लाख लोक बोरिवलीत राहतात. बोरिवलीमध्ये राहत असलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षा देण्याचं काम आमचा पोलीस करतो, पण त्या पोलिसाच्या पोलीस स्टेशनची इमारत जर धोकादायक झाली आहे तर 700 कोटी रुपये तुम्ही पोलिसांवर खर्च करणार असं बजेटमध्ये सांगितलंय. आणि मग माझ्या लक्षात आलं, त्या बजेटमध्ये मी आणखीन खणून बघितल्यावर लक्षात आलं तर 700 कोटीपैकी 150 कोटी बारामतीच्या SP पोलीस स्टेशनसाठी खर्च करण्यात आले, उरलेले 100 कोटी पुण्यामध्ये खर्च करण्यात आले आणि एकही रुपया एकही छदाम या मुंबईमध्ये असलेल्या आपल्या पोलिसांच्या पोलीस स्टेशनला रिपेअर करण्यासाठी दिला नाही. विचारलं गेलं महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्याचं बजेट किती आहे आणि माहिती आली या वर्षीचं बजेट वाढवलं गेलं आणि सांगितलं की या वर्षीचं बजेट आहे 6760 कोटी. कशासाठी आहे? तर महानगरपालिकेची हॉस्पिटल नवीन निर्माण करायचे आहे, ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शताब्दी हॉस्पिटल उभं आहे, ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सिद्धार्थ हॉस्पिटल उभं आहे, त्या सिद्धार्थ हॉस्पिटलला 350 कोटी रुपये खर्च करणार आहे. माझी विनंती आहे रमेशला, माझी विनंती आहे सन्माननीय आमचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजीना की बारकाईने तुम्ही बघा की 300 कोटी रुपये जर सिद्धार्थ हॉस्पिटलवर खर्च करणार असतील तर एक एक रुपयाचा हिशोब ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरता त्या हॉस्पिटलमध्ये 300 कोटी रुपये जर तुम्ही वापरणार नसाल तर आंबेडकरी जनता तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्याला आहे. त्यांना विचारलं गेलं की गेल्या 10 वर्षामध्ये 3000 कोटी रुपयाचं तुमचं बजेट आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये 32000 कोटी रुपये तुम्ही खर्च केलेत, एकही हॉस्पिटल चांगलं नाही, एकाही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपला माणूस परत येईल याची खात्री नाही. जर ICU आपल्या माणसाला ऍडमिट केलं तर राजावाडी असेल, शताब्दी हॉस्पिटल असेल, इथे असं म्हटलं गेलं की ICU ऍडमिट केलेल्या एका महिलेचा डोळा उंदराने कुरतडला. खरी गोष्ट आहे, राजावाडी हॉस्पिटलमध्ये ICU ऍडमिट केलेल्या एका माणसाचा, एका वृद्धाचा, एका रुग्णाचा पाय घुशीने कुरतडला गेला. विचारलं गेलं राजावाडी हॉस्पिटलमध्ये कोण चालवत आहे, शताब्दी हॉस्पिटल, भगवती हॉस्पिटल कोण चालवत आहे, कुपर हॉस्पिटल कोण चालवत आहे, महानगरपालिका चालवते. गोराई मनोरीमध्ये प्रश्न केला, कोरोनाच्या कालावधीमध्ये गोराई आणि मनोरीमध्ये जेव्हा आम्ही जायचो तेव्हा लोक म्हणायचे इंजेक्शन द्या. आम्ही प्रश्न केला की गोराईचा जो वॉर्ड येतो, मनोरीचा जो वॉर्ड येतो, मनोरीचा वॉर्ड मालाडमध्ये जोडला गेलाय आणि मनोरीचा वॉर्ड मालाडला जोडला गेलाय, त्या मालाडमध्ये असलेल्या आमदाराला प्रश्न केला, मग समजलं की हे आमदार या मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत सन्माननीय श्री अस्लम शेख. विचारलं गेलं या अस्लम शेख ना, तुम्ही इतकी मोठमोठी गोष्टी करता, मनोरी मधल्या आमच्या ग्रामस्थाला, आमच्या मच्छीमार बांधवाला, आमच्या मच्छीमार महिलेला तुम्ही एक तरी इंजेक्शन दिलं का? उत्तर काय आलं? तुम्हाला मारवेला यायला सांगा, समुद्र ओलांडून मारवेला जर आले तर आम्ही इंजेक्शन देऊ. आम्ही म्हटलं तुम्ही अस्लम शेख, तुम्ही जर आमच्या या ग्रामस्थांना इंजेक्शन देत नसाल
भारतीय जनता पार्टी ने कोरोनाच्या कालावधीमध्ये फक्त मनोरीमध्ये 4,500 लोकांना विनामूल्य इंजेक्शन दिलं. तिसरं कोणी घेतलंय हात वर करा. एवढंच एकच दोन तीन चार पाच. आणि त्याच्यामुळे त्यांना विचारलं गेलं की घोराई मनोरीच्या भागामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून दवाखाना चालत नाही. विचारलं गेलं की हुंदीर हॉस्पिटलमध्ये घुसतात. महानगरपालिका म्हणाली हुंदीर घुसतातच पण नॅशनल पार्कच्या मोराच्या पिंजऱ्यामध्ये सुद्धा घुशी घुसतात. उत्तर काय झालं? आणि विचारलं गेलं की मोराच्या पिंजऱ्यामध्ये जर घुशी घुसल्या भगवती राजावाडी शताब्दीमध्ये आयसीयू मध्ये उंदीर घुसले. महानगरपालिकावाले हुशार आहेत. शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या वर्षभरामध्ये उंदीर मारण्यासाठी किती खर्च केला विचारलं गेलं. कोण सांगू शकेल वजिरामध्ये राहत असलेले हुशार लोक की महानगरपालिकेने उंदीर मारण्यासाठी 2 कोटी रुपये गेल्या वर्षभरामध्ये खर्च केले? तुम्हाला खरं वाटतं 2 करोड रुपया चुहा मारने के लिए महानगरपालिका खर्चा करती है? तो पूछा कि कितने चूहे आपने मारे, उत्तर दो. तो उत्तर आया 4,64,719. आणि विचारलं गेलं की 2,04,00,000 उंदीर मारलेत. 64,719 अर्धा गेला कुठे? आणि विचारलं गेलं 2 कोटी रुपये तुम्ही खर्च केले उंदरावर खर्च केले. त्याच्यातला एक अधिकारी हळूच म्हणाला ओ राणेसाहेब कुत्र्यांबद्दल विचारा. अरे म्हटलं हा नवीनच प्रश्न आहे. म्हटलं कुत्र्यांबद्दल काय? तर म्हणाले कुत्र्याला लसीकरण करण्यासाठी या मुंबईमध्ये महानगरपालिकेने 2014 पासून आतापर्यंत 9,13,738 रुपये खर्च केले. किती लोकांनी गेले, किती कुत्रे होते त्यावेळेला, हे महानगरपालिकेचे आकडे. त्यांच्या बजेटमध्ये लिहिलं आहे की 95,719 कुत्रे होते 2014 ला, आता जवळजवळ झाले 3,78,767. याच्यापेक्षा जास्त असतील तर तुमच्या गावाकडून आले, कमी झाले असतील तर उत्तर प्रदेश बिहार राजस्थान कोकणात गेले. त्यांना विचारलं की इतके पैसे खर्च केले, लसीकरण केल्यानंतर सुद्धा रस्त्या रस्त्यावर नागरिक भेटतात आणि नागरिक म्हणतात की काहीतरी करावं कुत्र्यांना आवरा. आणि आश्चर्य म्हणजे महानगरपालिका याच्यासाठी बजेट बनवते आणि महानगरपालिकेकडे याचं उत्तर नाही. आणि महानगरपालिकेला अनेक प्रश्न केले आणि महानगरपालिका तो मला आश्चर्य वाटतंय की प्रत्येक वेळेला भ्रष्टाचाराचं कुरण असलेली ही महानगरपालिका आणि लोकशाहीमध्ये ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली, संविधान दिलं, या संविधानामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रश्न करायचा नाही. जेव्हा सत्तेमध्ये आपल्या सोबत होते, जेव्हा सत्तेमध्ये नव्हते तेव्हा आपले मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्रजींना सळो की पळो करायचे प्रश्न विचारून. आणि आज जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला वाईट का वाटतं? लोकशाहीमध्ये प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम हे प्रत्येक मंत्र्याचं असतं, प्रत्येक मुख्यमंत्र्याचं असतं. पंतप्रधान आपले उत्तर देतात की नाही? देतात, लोकांसमोर येतात. आणि विचारलं गेलं की या मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये अचानक रंगरंगोटी सुरू आहे. ही रंगरंगोटी करण्यासाठी किती पैसे खर्च केले? फक्त दहिसर बोरिवली कांदिवलीमध्ये जेवढ्या जेवढ्या भिंती रंगवल्या त्याच्यासाठी 4,84,00,000 रुपये खर्च केले. सोन कांबळे मला एकदा म्हणाला साहेब काय पण करा मला रंगवायचं काम द्या, मी अख्खी मुंबई रंगवून टाकतो, त्याच्यामधून एखादं घर तरी घेतो. अंधेरी कुर्ला 8 कोटी रुपये खर्च केले. इतकंच नव्हे तर गेल्या 4 महिन्यामध्ये या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक बसवला. किती हुशार आहेत बघा. आणि सांगितलं नगरसेवक नगरसेविका यांनी कोणीच यायचं नाही, कोणालाही मंत्रालयामध्ये नाही तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाला नगरसेविकेला यायला मनाई केली.
कोणतीच बैठक नाही, कोणतेही निमंत्रण नाही, कोणत्याही उद्घाटनाला बोलवत नाही, आणि काय केलं तर 41 कोटी रुपये खर्च करायचे ठरवले, आणि कोणाला द्यायचे ठरवले तर शिवसेनेचे 97 नगरसेवकांपैकी 91 नगरसेवकांना 41 कोटीपैकी 33,64,67,882 रुपये दिले. आणि काय केलं याच्यामध्ये, तर मग समाजवादी पार्टीला दिले, राष्ट्रवादीला दिले, काँग्रेसला दिले, सगळ्यांना वाटप केलं. आणि शिवसेनेच्या खालोखाल भारतीय जनता पार्टीचे 82 नगरसेवक आहेत. नगरसेवक नगरसेविका आपल्या आपल्या विभागामधून निवडून आले, लोकांनी त्यांना मतदान केलं, भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडून आले, 5 वर्ष लोकांची कामं केली. पण शिवसेनेला 33 कोटी रुपये दिले, भारतीय जनता पार्टीच्या 82 नगरसेवकांना एकही रुपया दिला नाही, एकही रुपया, 0 रुपये दिले गेले. बरं, या 33 कोटीमध्ये 41 कोटीमध्ये या महानगरपालिकेमध्ये बसलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी या लोकांनी काय खरेदी केलं? तर लोकांना आकर्षित करण्यासाठी साड्या घेतल्या, लोकांना महिलांना आकर्षित करण्यासाठी कुकर घेतले, महिलांच्या घरामध्ये जाऊन इडलीची भांडी दिली. महिला सुद्धा हुशार, महिला म्हणाल्या इडलीचं भांडं दिलं, इडलीचं पीठ कुठे दिलं? कुकर दिला पण शिट्टी नाही दिली, साडी दिली पण चप्पल नाही दिली. आणि महिलांनी विचारलं की तुम्ही इतके पैसे आमच्यावर उधळले, पण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर या मुंबई शहरामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही. आणि महानगरपालिकेचं सांगावं तेवढं कमी आहे. रस्त्याच्या बाबतीमध्ये गोरेगाव ते मुलुंड जोड रस्ता बनतोय, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे? मला माहिती नाही. पण सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गोरेगाव तो मुलुंड जोड रस्ता तयार करावा. बोरिवलीपासून ठाण्याला जाताना अडचणी येतात, घोडबंदर रोडला वळसा घालून पोचेपर्यंत 2-3 तास जातात. म्हणून देवेंद्रजीने कल्पकतेने म्हटलं की आपण गोरेगाव ते मुलुंड असा जोड रस्ता तयार करू, आणि बोरिवलीच्या नॅशनल पार्कच्या खालून जवळजवळ 200 फूट खालून तो रस्ता नेऊ, मुलुंडला बाहेर काढू, मुलुंड ठाणे 10 किलोमीटरचं अंतर 1 मिनिटात पार होईल. त्याचं प्रस्तावित बजेट केलं गेलं 2,000 कोटी. महानगरपालिकेने म्हटलं की 2,000 कोटी आम्ही खर्च करू. आणि विचारलं गेलं त्यांना की मुलुंड गोरेगावच्या जोड रस्त्याला 2,000 कोटी रुपयाचं बजेट होत. महानगरपालिकेने म्हटलं आम्ही करतो, ठीक आहे. आम्ही म्हटलं सरकार असताना सुद्धा आम्ही म्हटलं ठीक आहे तुम्ही करा. अजूनही रस्त्याचं काम सुरू झालं नाही, पण बजेट 6,137 कोटीने वाढलं कागदावर. आता म्हणाले बजेट आहे 8,137 कोटीच. विचारलं गेलं कोस्टल रोडचं बजेट किती, सुरुवातीला म्हटलं 3,187 कोटीचं बजेट होत, वाढत 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 6,000 कोटी वाढले. आणि आता काल परवा मी वाचत होतो, माझ्या लक्षात आलं की आता बजेट झालं 15,000 कोटी. रंगरंगोटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला म्हटलं की बोरिवली कांदिवलीमध्ये 4 कोटी, कुर्ल्याला 2 कोटी, अंधेरीला 6 कोटी, असं करत करत सगळ्यात जास्त कुठे असेल तर राजकुमाराची विधानसभा वरळी. इथे जसे झाडाला आंबे लागतात तसे तिथे झाडाला दिवे लागले, झाड बोलू लागलं, गाऊ लागलं, आणि रंगरंगोटी मारली आणि 10 कोटी रुपयाचं बिल लावलं. दे धमाल चालली आहे तिकडे, सगळा पैसा आणायचा आणि वरळीत ओतायचा. एका विधानसभेमध्ये 3-3 आमदार, तुम्हाला खरं वाटतं का? तर माझं पण नाव चिटकवलं त्यांनी, मी म्हटलं माझा काही संबंध नाही तिकडे. 3-3 विधायक एकही क्षेत्र में. आणि म्हणून म्हटलं गेलं की या महानगरपालिकेचा कारभार कसा आहे, तर महानगरपालिकेचा कारभार असा आहे की जसं महाभारतामध्ये धृतराष्ट्राला काहीच दिसत नव्हतं,
युद्ध चालू होतं तरी तो म्हणायचा की युद्ध चालू आहे मला दिसत नाही। या महापालिकेमधला कारभार राज्य सरकारला दिसत नाहीये, पण येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला वचन देतो, शब्द देतो की महानगरपालिकेच्या या कारभारामध्ये, महानगरपालिकेच्या या भ्रष्टाचारामध्ये गेल्या 4-5 महिन्यामध्ये पारदर्शकतेने काम करण्याच्या ऐवजी नगरसेवक नगरसेविकांना घरी बसवून ठेवलं आणि प्रशासकाचा कारभार हाकण्याचं काम महानगरपालिका करते आहे। परवा मी आणि प्रवीणबाई गटारं साफ करत होते, बघत गेलो बोरिवलीच्या फुटपाथवरची गटारं फक्त ती साफ करण्यासाठी 8.5 कोटी रुपये दिले आणि मी त्याला विचारलं किती लोक काम करतात, तर तो कॉन्ट्रॅक्टर म्हणाला 350 लोक आहेत। म्हटलं दाखव, मग हसायला नाही नाही साहेब आप बोल ना जरा कुछ बात करते, कुछ बात नाही करणार का, 350 लोक दिखाव काही नाही। आणि काय करतात तर तुम्हाला लक्षात येईल फुटपाथच्या बाजूने तुम्ही चालत गेलात तर एवढे मोठमोठे बोगदे इकडे गेलेत, त्या बोगद्यातनं एखादा घसरला त्याच्यात गेला की डायरेक्ट तो वर्णीला मिळणार। हा वो एक का निधन हुआ ना घाटकोपर में बारिश में, डॉक्टर काय नाव होतं, अमरापूरकर, तो डॉक्टर अमरापूरकर का दुर्भाग्य से निधन हुआ बारिश में घाटकोपर के मैनहोल में, वो चले गए, उनका शव मिला वर्ली। और इसके लिए मैंने उनको कहा कि ये जो छोटे छोटे आपने जो मैनहोल रखे हैं उसको बंद करो, तो उसने कहा उसको बंद करने का है तो 10 करोड़ लगेगा, यानी एक ही खड्डा बुझावला नाही। आणि महानगरपालिकेमध्ये विचारले गेले अनेक गोष्टी, तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मलनिस्सारण प्रकल्पासाठी 26,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट काढलं। मगाशी मी उदाहरण दिलं, मी मुद्दामून उदाहरण देतो की गोराई चारकोप मध्ये गेल्यानंतर, याला माहिती आहे, या महेशला पण माहिती असेल, गोराई चारकोपच्या प्रत्येक घराला सेप्टिक टँक आहे, बरोबर आहे ना, आणि मनोरी आणि गोराई मधल्या गावामध्ये साधारण 20-25 हजार लोक राहतात। पण या गोराई मनोरीचं आश्चर्य असं आहे की इथे कुठेही ड्रेनेज लाईन नाही, किती वर्ष सरकारमध्ये महानगरपालिकेमध्ये शिवसेना आहे, उत्तर काय देतात तर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, होय भारतीय जनता पार्टीचे आमदार आहोत, पण महानगरपालिका म्हणून तुम्ही हे काम करायचं आहे। आणि गोराई मनोरीच्या सेप्टिक टँक मधून निघालेला मलबा हा समुद्रात सोडला जातो आणि त्याच समुद्रातल्या घाण पाण्यामध्ये बोरिवलीचे नागरिक जाऊन डुंबतात आणि विचारलं गेलं याचं उत्तर द्यायला तयार नाही। आणि मनोरीच्या एका ठिकाणी, गोराईच्या एका ठिकाणी मी आणि शिवा शेट्टीने तो टँकर पकडला, व्हिडिओ काढला, आम्ही व्हिडिओ काढला, त्याला माहीत सुद्धा नाही आम्ही कोण, मला म्हणतो तुम्ही मलबा निकालते हो क्या, बोला तुम अलग मलबा निकालते हो, मैं राजनीतिक मलबा निकालता हूं। तो मैंने उसको पूछा कि ये क्या करता है, मग त्याला शिवाकडे बघून वाटलं की हा ये भी ट्रकवाला आहे, मग शिवा बोलला मेरा भी तो ट्रक आहे, तो उतरून आला धावत त्या तिकडे टाकत होता सगळं, मग ह्याला म्हणतो आधा आधा करेंगे ना, तर हा म्हणाला असं कायचं आधा आधा, महानगरपालिका काय ना काम, अरे महानगरपालिका कहा आता है देखने को, हम ही हम है बोलतो, हम ही हम है, समुद्र में गमी गम है, आणायचा ट्रक भरून मलबा समुद्रात सोडायचा आणि लावायचं बिल महानगरपालिकेला। महानगरपालिकेला विचारलं हा स्कायवॉक तुम्हा सगळ्या महिलांना माहिती असेल, मराठी समज में आ रहा है ना, ये तो मैं हिंदी में बोलू तो ये वजीरा वाले जो है ना हमारे पुराने मित्र शिवसेना वाले, बघा सुनील राणे मराठी आहे, हिंदीमध्ये भाषण केलं, मग म्हणतात आम्ही मराठी आहोत कोकणी आहोत, मराठी बोलत नाहीत, आपण मराठी पण बोलणार, आपल्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी पण बोलणार आणि आपल्या बोरिवलीमध्ये गुजराती असेल तर गुजराती पण बोलणार। आणि त्यामुळे त्यांना विचारलं की महानगरपालिकेमध्ये तुम्ही याचं उत्तर का नाही देत, एका बाजूला गोराई मनोरीमध्ये राहत असलेल्या गोर गरीब जनतेला तुम्ही सोयी सुविधा देऊ शकत नाही, एका बाजूला हॉस्पिटलमध्ये गेलेल्या आपल्या रुग्णाला आयसीयूमध्ये जरी गेला तरी मी जिवंत राहीन की नाही याची शाश्वती देऊ शकत नाही, कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जर गेलात तर कस्तुरबाच्या समोर असलेल्या आर्थरोड जेलमधला कैदी म्हणतो की एक आर्थरोड जेल अच्छा आहे, कस्तुरबातला जो रुग्ण असतो तो म्हणतो इथे राहून मला त्या आर्थरोड जेलमध्ये गेलं तरी बरं वाटेल, या हॉस्पिटलमध्ये काही खरं नाही। विचारलं गेलं रस्त्याच्या बाबतीमध्ये,
पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये, मलनिसरणच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केला गेला. 45,000 कोटीचा बजेट असलेली महानगरपालिका गोरगरीब जनतेच्या पैशावर श्रीमंत झाली. पण या गोरगरीब जनतेकडे गेल्या कित्येक वर्षामध्ये अजिबात लक्ष न देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने केलं. म्हणून त्यांना विचारायचे प्रश्न अनेक आहेत. आणि विचारलं गेलं की या परिसरामध्ये स्कायवॉकचा प्रश्न उत्पन्न झाला, त्यांना विचारलं गेलं स्कायवॉकवर राज्य कोणाचं आहे, तर गरदुल्ल्यांचा, बेवड्यांचा. तुम्ही जर तिथे गेलात रात्री आपली महिला फिरू शकत नाही. 2 वर्ष त्यांच्या मागे मी लागलो, 2 वर्ष. अनेक वेळेला रात्री बेरात्री मी प्रवीणबाईंनी फेरी घेतली. अनेक वेळेला स्वतः आपले खासदार सन्माननीय गोपाल शेट्टीजी आमच्या बरोबर फिरले. आणि आम्ही काय बघितलं तर गरदुल्ले, दारुडे, बेवडे सगळे त्यावरती स्कायवॉकवर बसले. रात्री गेलात तर नशाबाज करणारे गरदुल्ले ब्लेड हातात घेऊन बसलेले दिसले. त्या स्कायवॉकवर स्टो लावून जेवण करणारे भिकारी मिळाले, त्यांच्या मागे मी लागलो स्कायवॉक रिपेअर करा, स्कायवॉक रिपेअर करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्कायवॉक रिपेअर करण्याचं काम त्यांनी केलं. मला पत्र पाठवलं, त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तुमच्या मागणीप्रमाणे 2 ते 3 स्कायवॉक रिपेअर करतो, बजेट किती? 18 कोटी रुपये खर्च केले. 18 कोटी रुपये खर्च केले. मी विचारलं 18 कोटी खर्च करता ते या बोरिवलीला गोरा गांधीकडे असलेल्या ठिकाणी जर तुम्ही सरकता जिनावरती लावला त्याची किंमत 50 लाख रुपये पण नाही. आमचे जे वृद्ध नागरिक आहेत, महिला आहेत, त्या सरकत्या जिनाने वरती जाऊ शकतात. महानगरपालिका ऐकली नाही. त्यांनी दुसरा प्रस्ताव आणला, बोरिवली पूर्वेला कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या ठिकाणाहून एक नवीन स्कायवॉक तयार करण्याचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. कशासाठी? तर म्हणाले बोरिवली पूर्वेला नागरिक उतरले तर नॅशनल पार्कच्या हायवेला त्यांना जायला अडचण होते, आणि म्हणून 100 कोटी रुपयाचा नवीन प्रस्ताव असलेला स्कायवॉक काढला. नागरिकांनो, देशभक्त बंधूनो आणि भगिनींनो, मी तुम्हाला सांगतो 1.5 वर्ष मी त्यांच्या मागे लागलो की हा 91 कोटी रुपयाचा फ्लायओव्हर स्कायवॉक भारतीय जनता पार्टी होऊ देणार नाही. मागे लागलो आणि 91 कोटी रुपये गोरगरीब जनतेचे स्कायवॉकच्या माध्यमातून खर्च होणारे वाचवले आणि महानगरपालिकेकडे परत दिले. त्यांना म्हटलं 91 कोटी रुपये तुमचे वाचले. गोराई आणि चारकोप मध्ये गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक वणवण फिरतात अशी स्थिती आहे. त्यांना सांगितलं गेलं पिण्याच्या पाण्याची योजना तुम्ही गोराई मध्ये द्या, पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम तुम्ही करत आहात. गोराई मनोरी मध्ये तर तुम्ही करतच आहात, पण आपल्या गोराई मध्ये 1 मध्ये 2 मध्ये 3 मध्ये आणि चारकोप मध्ये राहत असलेल्या सर्व धर्म सर्व जातीच्या लोकांना पिण्याच्या पाण्यापासून तुम्ही वंचित ठेवतात. सरकार पैसे द्यायला तयार होत नाही. गेल्या 2 वर्षामध्ये विधानसभेमध्ये प्रत्येक वेळेला 50 कोटी द्या, 100 कोटी द्या त्याची मागणी केली. सरकार ढिम्म हलायला मागत नाही. कुंभकर्ण तरी बरा होता, 6 महिन्याने झोप उघडायचा. हत्तीने नगारे वाजवले, ढोल वाजवले, 6 महिन्याने कुंभकर्ण उठायचा. 2.5 वर्ष झालं हे कुंभकर्णी सरकार गेल्या 2.5 वर्षापासून झोपा काढताय, गोरगरीब जनतेला पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापासून वंचित ठेवायचं काम करताय. अनेक मुद्दे आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणाने हे मुद्दे आम्ही मांडणार आहोत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला वचन देतो आम्ही, सेवा असेल, सुशासन असेल, गरीब कल्याण असेल. आदरणीय प्रधानमंत्रींचा 8 वर्षाचा कार्यकाल आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या बिघाडीचा गेल्या 2.5 वर्षाचा कार्यभार, एक काम सांगू शकत नाही. एक काम, ज्या संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगर म्हणून नाव द्यायचं होतं ते संभाजीनगरचं नाव सुद्धा देत नाही. मला खरोखर कधीतरी अभिनंदन करावं असं वाटतं त्या राजसाहेब ठाकरे यांचं. त्यांनी एक वाक्य म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की हो संभाजीनगर झालं. राजसाहेब ठाकरे म्हणाले अरे कोण म्हणत झालं असं, म्हणून झालं असतं तर देश बदलला असता. आणि संभाजीनगरचं नाव या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करणाऱ्यांच्या हातातून होत नाही.
परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सत्ता मागायची, मतांचा चौकवा मागायचा, पण परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं संविधानाच्या माध्यमातून काम करायचं नाही। आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला वचन देतो, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बोरिवलीमध्ये 7 च्या 7 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकायच्या। आणि कधी नव्हे तो आपण इतिहास रचू। मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी अनेक गोष्टी आपल्या समोर आणणार आहे। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या संबंधी सर्व कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की आजच्या या कार्यक्रमासाठी इतक्या छोट्या वेळामध्ये आपण आला। गर्दी किती आहे ही महत्त्वाची नाही, किती लोक शेकड्याने आहेत हे महत्त्वाचं नाही, हजारोच्या संख्येने लोक नसतील, पण लोकांच्या हृदयामध्ये या देशाचा तिरंगा फडकतो की नाही हे महत्त्वाचं आहे। या देशाच्या नागरिकाला आपल्या देशाची चिंता आहे की नाही हे महत्त्वाचं आहे। या देशाचा तिरंगा ज्याच्या हृदयामध्ये ज्वलल्याने फडकतो असे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने तिरंग्याच्या सोबत भारतीय जनता पार्टीचा भगवा या महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही तसं वचन देतो। आणि माझं भाषण संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे।